जास्वंदाची फुलं जर तुम्ही आठवड्यातून एकदा आणि महिन्यातून चार वेळा अशा पद्धतीने वापरले तर त्याचा तुमच्या केसांवरती जो इफेक्ट आहे ना तो खरंच खूप चांगला आहे तुमच्या केसांमध्ये जी हेअर ग्रोथ आहे ना ती खूप जास्त प्रमाणात तुम्हाला झालेली दिसेल तर असाच जास्वंदाच्या फुलांचा वापर करून आपण एक आज मेहंदीचा हेअर पॅक बनवणार आहे जो की खूप जास्त हेल्दी असणार आहे तुमच्या केसांसाठी तर बघा खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला जास्वंदाची फुलं हवी आहेत त्याच्यासाठी तुम्हाला दोन कोरफडीची पानं आणि मेहंदीची पावडर जी पण तुम्ही रेग्युलर तुमच्या केसांसाठी वापरता ती बघा सगळ्या जास्वंदाच्या फुलाचे तुम्हाला देठ काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर याची आपण पेस्ट किंवा प्युरी बनवणार आहोत सुद्धा सेम पद्धतीने तुम्हाला जेल सेपरेट करायचं आहे आणि मिक्सरमधून ते परत एकदा छान असं बारीक स्मूदी फॉर्ममध्ये करायचं आहे या सगळ्या गोष्टी आपण थोडं थोडं पाणी टाकून पेस्ट बनवणार आहोत जास्वंदाच्या फुलाची किंवा ॲलोवेरा जेलची आणि जेव्हा आपण मेहंदी भिजवणार आहोत तेव्हा त्याच्यात आपण कसल्याही पद्धतीचं पाणी वापरणार नाही आहे बघा छान अशी फ्रेश जास्वंदाची फुलं आहेत आपल्याकडे आणि ॲलोवेरासुद्धा आपण ताजंच घेतलेला आहे हा जो हेल्दी ए बनणारा आपला हेअर पॅक आहे ना मेहंदीचा तो एवढा जास्त चांगला आहे जर तुम्ही महिन्यातून एक वेळा आणि दोन तीन महिन्यासाठी कंटिन्यू हा मेहंदीचा हेअर पॅक लावला तर तुमच्या केसांमध्ये तुम्हाला म्हणजे केसांना कलर तर येईलच त्याचबरोबर तुमच्या केसांमधला ड्रायनेस दूर होईल तुम्हाला एक हेअर ग्रोथ दिसेल त्याचबरोबर स्लेटन्सची प्रॉब्लेम असेल ती दूर झालेली असेल जासवंदाची फुलं खूप जास्त प्रमाणात वापरल्यामुळे इथे तुम्हाला तुमच्या केसांमध्ये एक हेअर ग्रोथचं जे प्रमाण आहे ना ते थोडंसं जास्त म्हणजे जा, अजून चांगल्या पद्धतीने तुमची हेअर ग्रोथ होईल जर तुमच्या केसांमध्ये म्हणजे हेअरफॉलची वगैरे प्रॉब्लेम असेल तर तीसुद्धा पूर्णपणे दूर झालेली असेल सो असा हेअर पॅक तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तुमच्या केसांसाठी आणि असं नाही आहे की याचे रिझल्ट नाही आहेत तुम्ही एकदा जरी लावल्यानंतर नॉर्मली मेहंदी लावल्यानंतर तुमचे जे ड्राय केस दिसतात ना किंवा तुम्हाला असं मेहंदी लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी केस धुतल्यानंतर आणि सुकल्यानंतर खूप विचित्र असा एक ड्रायनेस दिसतो केसांमध्ये पण जास्वंदाची फुलं आणि ॲलोवेरा वापरल्यामुळे हा ड्रायनेस तुम्हाला बिलकुल दिसत नाही कारण जास्वंदाची फुलं तुमच्या केसांना शाईन देण्याबरोबरच केसांना तुमच्या एक सॉफ्टनेस द्यायलासुद्धा हेल्प करतं बघा अशा पद्धतीने आपण जास्वंदाच्या फुलांची प्युरी बनवून घेतलेली आहे इवन तुम्ही मेहंदी न वापरता फक्त ॲलोवेरा आणि जास्वंदाची ही फुलांची जी हेअर पॅक आहे ना हा जो आपला बनलेला आहे तो वीक वीकमधून एकदा असं रिपीट केलं महिन्यातून चार वेळा तरीसुद्धा त्याचे खूप चांगले रिझल्ट तुम्हाला तुमच्या केसांमध्ये दिसणार आहेत याच्यात आपण ॲडेड कुठलेच एक्स्ट्राचे इन्ग्रेडियंट वापरलेले नाही अगदी कमीत कमी वस्तू वापरून सगळ्यांना अवेलेबल असतील कोरफडीची पानं आणि जास्वंदाची फुलं अगदी इझिली कोणाला पण भेटू शकतात खूप जास्त प्रमाणात जर तुमच्याकडे जास्वंदाची फुलं नसतील तर तुम्ही कमी असतील तरी तेवढीसुद्धा वापरू शकता असं काहीच नाही आहे की खूप जास्तच पाहिजेत किंवा कमीच पाहिजेत क्वांटिटी कमी जास्त असेल तरी चालेल फक्त तुम्ही गोष्टी ह्या केल्या पाहिजेत किंवा लावल्या पाहिजेत बघा ही पेस्ट बनवून झाल्यानंतर ही किंवा ह्या प्युरीमध्ये जास्वंदाच्या फुलाच्या आणि ॲलोवेराच्या त्याच्यातच आपण फक्त मेहंदीची पावडर टाकून भिजवणार आहोत याच्यात आपण पाणी कसल्याही प्रकारे वापरणार नाही आहे बिना पाण्याची भिजवलेली ही मेहंदी आहे त्याच्यामुळे हा जो हेअर पॅक आहे ना तो एवढा सुंदर तुमच्या केसांसाठी बनत आहे ना अगदी हेल्दी आणि तुम्ही जे ब बघतानाच बघा किती छान वाटत तुम्हाला अगदी नॅचरल गोष्टी वापरलेल्या आहेत सगळ्या त्याच्यामुळे सुद्धा त्याचे रिझल्टसुद्धा तेवढेच चा ते चांगले तुमच्या केसांसाठी आहेत आणि सगळ्यात मेन म्हणजे नॅचरल गोष्टींचे साईड इफेक्ट नसतात जरी तुम्ही केमिकल बेस्ड गोष्टी वापरल्या कंडिशनर वगैरे स्मूदनिंगसाठी तुम्ही केसांना वापरता ते इन्स्टंट तुम्हाला रिझल्ट देतं पण त्याचे साईड इफेक्टसुद्धा तुम्ही थोड्या टाईमनंतर नंतर बघता कारण त्याच्यात तेवढ्याच प्रमाणात केमिकल्स वापरलेले असतात नॅचरल गोष्टींमध्ये ह्या गोष्टी खूप कमी प्रमाणात असतात किंवा त्याचे साईड इफेक्ट काहीच नसतात बघा ही मेहंदी भिजवून झाल्यानंतर तुम्हाला ओव्हरनाईट म्हणजे पूर्ण रात्रभर भिजत ठेवायचे आहे शक्यतो लोखंडाचीच कढई घ्यावी मेहंदी भिजत घालायला नसेल तर ऑप्शनल तुम्ही दुसरं भांडं घेऊ शकता पण लोखंडाची असेल तर अतिउत्तम बघा भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला मेहंदीचा कलर चेंज झालेला दिसेल जर थोडंफार तुम्हाला घट्ट वाटत असेल मेहंदी तर तुम्ही थोडंसं कोमट पाणी टाकून थोडीशी त्याची पेस्ट सकाळी अजून तुमच्या केसांना लावाय लावता येईल अशी कन्सिस्टन्सी बनवू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही ती केसांवरती अप्लाय करू शकता ह्या मेहंदीचे जर रिझल्ट आहेत ना ते खरंच खूप सुंदर आहेत तुम्ही अगदी मुळांपासून पूर्ण शेंड्यापर्यंत ही मेहंदी लावून घ्यायची आहे दोन ते अडीच तास तुम्हाला ही केसांवरती ठेवायची आहे त्याच्यानंतर नॉर्मल पाण्याने धुवायचं आहे त्या दिवशी तुम्हाला हेअर ऑइलिंग करायचं आहे म्हणजे एक दिवस एक रात्र तुम्हाला तेल लावून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट डे शॅम्पू वापरून शॅम्पू थोड्या कमी प्रमाणात वापरायचा आहे आणि नंतर केस धुवायचे आहेत कंडिशनर वापरायचं नाही आहे मेहंदी लावल्यानंतर केसांवरती कधीच कंडिशनर वापरायचं नाही आहे तुमच्या मेहंदीचा जो सडलेला कलर असतो तो अगदी धुतला जातो कंडिशनर लावल्यामुळे त्याच्यामुळे ही एक गोष्ट किंवा टिप असं म्हणा ही लक्षात ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही मेहंदी जर आठवड्यातून सॉरी महिन्यातून एकदा किंवा दोनदा लावली तर तुमच्या केसांवरती खरंच खूप चांगले रिझल्ट देतात म्हणजे केसांमधला पांढरेपणा किंवा ग्रे हेअरसुद्धा दिसत नाही त्याचबरोबर तुमच्या केसांना हेअर ग्रोथ भेटते तुमच्या केसांमधले दुसरे कुठले प्रॉब्लेम असतील म्हणजे हेअरफॉल होत असेल डॅन्ड्रपची प्रॉब्लम असेल स्प्लिटन्सची प्रॉब्लेम असेल सगळे नाहीसे होतील तुम्ही बघू शकता हे माझे जे नॅचरल केस आहेत याच्यात कुठलंच म्हणजे लिटरली फक्त हेअर वॉश केल्यानंतरचे केस आहेत त्याच्यातली चमक वगैरेसुद्धा तुम्ही बघू शकता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद